आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी टोल नाक्यावर तिसऱ्या दिवशीही पोलीस संरक्षण. संरक्षणात दुधाचे टँकर महाराष्ट्रात. सीमा भागात आंदोलनाची तीव्रता कमी. महाराष्ट्रात दूध दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाची सीमा भागात तीव्रता कमी झाली असली तरी आज तिसऱ्या दिवशीही पोलीस संरक्षण कायम होतं. पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर महाराष्ट्रात नेण्यात येत आहेत. कर्नाटकातील संकेश्वर ते कोगनोळी टोल नाका असे टँकर बंदोबस्तात आणण्यात येत आहेत. तेथून पुढे कागल पोलीस गोकुळ शिरगाव पर्यंत नेऊन सोडत आहेत. गेल्या 2 दिवसात कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणारे सुमारे 60 अधिक टँकर संरक्षण देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या दूध बंद आंदोलनाचा कर्नाटकातील सीमा भागात फारसा परिणाम झालेला दिसत नाही, पण कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कर्नाटकातील सीमा भागात संरक्षण देण्यात येत आहे. कोगनोळीसह परिसरातील दूध डेअरी 1 दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. या दिवशी दूध उत्पादकांनी आपल्या शेजारच्या लोकांना दुधाचे वाटप केले, तर काही दूध उत्पादकांनी दूध फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी डेअरी सुरू होताच विक्री केली. येथील टोल नाक्यावर कागल पोलीस व निपाणी पोलीस यांच्या वतीने पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी निपाणी पोलीस ASI KP पाटील, हवालदार NL माळी, NB जमादार, तर कागल पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, SY भोई, राजकुमार माने, दिग्विजय मर्दाने, पोपट गावित हे उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.